नमस्कार. आज आपण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी प्रत्येक भागामध्ये आणि घरोघरी बनणारी सर्व भाज्यांपासून बनवलेली भोगीची भाजीची रेसिपी बघणार आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर हरभरा, मटार आणि पावट्याच्या शेंगा सोलून ते दाणे आपल्याला सेपरेट करून स्वच्छ धुवून ठेवायचे आहेत. नंतर पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये पाववाटी हरभरा, पाववाटी मटार आणि पाववाटी पावटा ॲड करून घ्यायचा आहे. आणि बारीक कट करून घेतलेला एक बटाटा ते देखील ॲड करून मस्त 5 मिनिटांसाठी छान उकळून आपण ह्या भाज्या थोड्या शिजवून घेणार आहे. नंतर भोगीची भाजी बनवण्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे. तर ते वाटण बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 1 चम्मच तीळ आणि 1 चम्मच जिरे हे मस्त भाजून घ्यायचे आहेत आणि ते साईडला काढून ठेवायचं आहे. नंतर बारीक कट करून घेतलेलं सुकं खोबरं तेही ॲड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून छान असं लालसर रंग येईपर्यंत भाजायचं आहे. नंतर आता ह्यामध्ये थोडंसं आलं आणि लसणाच्या पाकळ्या ॲड करून घेणार आहेत आणि तेही त्या खोबऱ्यासोबत मस्त भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून घेतलेलं खोबरं आणि जिरे तीळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून बारीक असं हे वाटण करून घ्यायचं आहे. आता भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि बारीक कट करून घेतलेला एक कांदा घालायचा आहे आणि छान आता हे परतून घ्यायचं आहे. नंतर ह्यामध्ये कांदा आणि लसणाची पात बारीक कट करून ॲड करून घ्यायचे आहे. आता तेही तेलामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे. नंतर बारीक कट करून घेतलेलं 1 टोमॅटो ॲड करायचं आहे. तेही मस्त भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो भाजून झाल्यानंतर बारीक करून घेतलेलं खोबऱ्याचं वाटण ॲड करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये थोडासा गरम मसाला तेही ॲड करायचा आहे आणि मस्त हे खोबऱ्याचं वाटण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. हे तेलामध्ये भाजून झालं आहे. ह्यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड करून घ्यायचा आहे. आता ही छान तेलामध्ये भाजून घेऊया. नंतर ह्यामध्ये बारीक कट करून घेतलेलं 1 वांगं, 1.5 दोडका अर्धा बारीक कट करून घ्यायचा आहे. नंतर पापडी 1/2 वाटी, श्रावणघेवडा किंवा बीन्स 1/2 वाटी, गाजर 1/2 वाटी आणि 1 शेवग्याची शेंग बारीक कट करून घ्यायचे आहे. 1/2 वाटी निवडून घेतलेलं फ्लॉवर आणि 1 ते 2 बारीक कट करून घेतलेलं बोर ते देखील ॲड करायचं आहे. आता हे सर्व भाज्या आपण मस्त परतून घेणार आहे. मसाल्यासोबत छान असं भाजून घ्यायचं आहे. आता हे छान परतून घेतलं आहे. ह्यामध्ये बारीक कट करून घेतलेलं पालक पाववाटी ॲड करून घेणार आहे. तर तो पालक ही छान परतून घ्यायचा आहे. नंतर ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. 2 ते 3 चम्मच शेंगदाण्याचं कूट ॲड करून घेतलं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया. आता हे 5 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती आपण झाकण लावून छान शिजवून घेणार आहे. आता 5 मिनिटानंतर शिजवून घेतलेले पावटा, वाटाणा, हरभरा आणि बटाटा ते ॲड करून घेणार आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि कन्सिस्टन्सी चेक करून पाणी ॲड करून घेणार आहे. ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून भाजी छान शिजवून घ्यायची आहे. ह्यामध्ये थोडासा लिंबाचा रस ॲड करून घ्यायचा आहे. हे टोटल ऑप्शनल आहे. पुन्हा आता ह्याला झाकण लावूया
आणि 5 मिनिटासाठी लो फ्लेमवरती छान असं शिजवून घेऊया. तर आपली पौष्टिक झणझणीत आणि एकदम गावरान पद्धतीने बनवलेली सर्व भाज्यांपासून बनलेली ही भोगीची भाजी बनवून तयार आहे. तर ह्या भाजीसोबत बाजरीची भाकरी, तेही तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी बनवली जाते. तर भाकरीसाठी त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे बाजरीच्या पिठामध्ये, आणि छान असं कोमट पाणी ॲड करून मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करून छान ही बाजरीचं पीठ मळून घ्यायचं आहे, ह्याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि दोन्ही बाजूला तीळ लावून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि पातळ अशी भाकरी थापून घ्यायची आहे. थापून घेतलेली भाकरी तव्यावरती टाकायची आहे आणि वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावून झाल्यानंतर उलटून दुसऱ्या बाजूला टाकायचे आहे आणि छान भाजून घ्यायचे आहे. आणि दुसरी बाजू डायरेक्ट फ्लेमवरती खरपूस अशी भाजून घ्यायची आहे भाकरी. तर नक्की तुम्ही बाजरीची भाकरी आणि ह्या पद्धतीने बनवलेली भोगीची भाजी ट्राय करून बघा, आणि कशी भाजी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका, आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. Thank you.